नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आजचा सोमवार आणि आठवड्याची सुरुवात ही आपल्या सगळ्यांकरता छान जाव. आणि आता बातम्यांकडे वळूयात. मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय सभा आझाद मैदान इथे पार पडली. यामध्ये येत्या 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. यावर काय निर्णय होतो याकडे बारकाईनं लक्ष ठेवण्याचा निर्णय झाला. पण नोकर भरतीत आधीच 50% तजवीज करावी आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं, 19 फेब्रुवारीलाच सर्वत्र शिवजयंती साजरी करावी असा ठराव करण्यात आला. या सभेला राज्याच्या 17 जिल्ह्यांमधून समन्वयक प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेमध्ये आगामी काळातली रणनीती सुद्धा निश्चित करण्यात आली. मला वाटतं की निश्चितपणे हा जटिल प्रश्न आहे. सब कॅटेगरीशन केल्यानंतर निकाल निघेल. फक्त माझं एकच म्हणणं होतं मराठा समाजाला की आमचा जो 12 बलुतेदार समाज आहे, नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी आणि शिंपी, गुरव, हा जो कमकुवत घटक आहे त्याला मोस्ट बॅकवर्ड क्लास म्हणतो आपण, त्यालासुद्धा त्याच्याबरोबर आरक्षण मिळालं पाहिजे. तरच आम्ही मराठा समाजाला सपोर्ट करू. अन्यथा डायरेक्टली आम्ही मराठा समाजाला OBC मध्ये घालायला आमचा विरोध आहे. इनडायरेक्टली OBC समाजाचं सब कॅटेगरायझेशन करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि ते कायदेशीर देता येईल, 50%च्या आत देता येईल, याला कोणीही चॅलेंज करणार नाही असा माझा प्रस्ताव आहे. तिकडे महाराष्ट्राची चिंता वाढवणारी एक बातमी. राज्य बर्ड फ्लूच्या सावटाखालती असल्याची भीती निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी दापोली, अकोला आणि ठाणे इथे पक्ष्यांचा सामूहिक मृत्यू झाला होता. तर आता अमरावती, लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये कोंबड्या आणि पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. यामुळे राज्यामध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये 400 कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे केंद्रवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत. तर अमरावती जिल्ह्यातील बडनेरामध्ये 40 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. कोंबड्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. तिकडे बीडमध्ये 2 दिवसात तब्बल 22 कावळ्यांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. बीडच्या पाटोदा तालुक्यात भूगाव इथे ही घटना घडली. इकडे परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव जिल्ह्यातल्या मुरंबा इथल्या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे अधोरेखित झाला आहे. बर्ड फ्लूमुळेच या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पुणे इथल्या प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आणि प्रशासन सतर्क झालं आहे. विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी तसंच नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, साधारणपणे 7 ते 8 तारखेला हा प्रकार उघडकीस आला होता. मुरुंबा परिसरामध्ये असलेल्या 3 पोल्ट्री फार्मवर साधारणपणे 700 ते 800 कोंबड्या मरण होत्या. त्यानंतर प्रशासनाला ही बातमी कळवल्यावर प्रशासनाने संबंधित फार्मला भेट देत त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेला पाठवले आणि काल रात्री त्या प्रयोगशाळेचा अहवाल आला असून त्या पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भामध्ये पुष्टी दिलेली आहे आणि सोबत बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना प्रशासन करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. विशाल, ज्या काही उपाययोजना म्हणजे नेमक्या कोणत्या प्रकारच्या? म्हणजे त्यातून माणसाला पण पुढे लागण होऊ शकते अशी चिंता आहे का? विशिष्ट भागातल्या कोंबड्या कोणी खाऊ नयेत, मारू नयेत, अशा प्रकारे काही आदेश देण्यात आले? मिलिंद, मुरुंबा परिसरामध्ये जी काही पोल्ट्री फार्म आहेत त्या ठिकाणी आताही साधारणपणे 7 ते 8 हजार पक्षी शिल्लक आहेत. या सर्व पक्ष्यांना नष्ट करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सोबतच या पक्ष्यांचा इतर काही प्राण्यांवर किंवा माणसावर परिणाम झालाय का, त्यांना काही लागण झालेली आहे का, काही त्रास होतोय का, या संदर्भाने प्रशासनाने आरोग्य तपासणीच्या आदेश दिलेले आहेत. प्रशासनातील अधिकारी, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सर्वच जण त्या गावाला भेट देत आहेत. पथक, अशा प्रकारची पथकही नेमण्यात आली आहेत आणि एकूण पुढील काळामध्ये हा याचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी
ज्या काही उपाययोजना करता येतील त्या विशाल सर्वच मी तुला उपाययोजना. थोडंसं थांबवतो. जिल्हाधिकारी डीएम मुगळीकर आपल्यासोबत आहेत. सर स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. काय प्रामुख्यानं काळजी नमस्कार. घेण्याचं आवाहन केलंय तुम्ही? मुरुंबा या गावामध्ये बचत गटाच्या माध्यमातून जवळपास 8 ते 9 पोल्ट्री फार्म उभे करण्यात आलेले होते आणि हो त्याच्यामध्ये साधारणपणे 8,000 इतके पक्षी होते. 2 दिवसापूर्वी याच्यापैकी 800 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी त्यानंतर पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या टीम्सनी जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली, सॅम्पल्स घेतले आणि ते पाठवले आणि काल रात्री त्याचा अहवाल प्राप्त झाला आणि ते मृत्यू बर्ड फ्लूमुळे झालेले आहे. ते निष्पन्न झाल्यानंतर ते गाव आपण इन्फेक्टेड झोन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या गाव आणि गावाच्या परिसरामधल्या 1 किलोमीटर मधले सगळे पक्षी जे पाळीव पक्षी ते सगळे नष्ट करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. त्यानंतर 10 किलोमीटरचा एरिया जो आहे तो आपण प्रतिबंधित झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे. या झोनमध्ये पक्ष्यांची ने आण करणे, खरेदी विक्री करणे याला पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आलेला आहे. बर बर. आणि गावामध्ये वैद्यकीय पथक तैनात केलेलं आहे. गावातल्या लोकांच्या तपासण्या आपण करतो आहोत. पण या ठिकाणी मी हे नमूद करू इच्छितो की बर्ड फ्लू हा रोग जो आहे तो पक्ष्यांकडून माणसांकडे संक्रमित होत नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपण वैद्यकीय तपासण्या आपण करून घेत आहोत. जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ताबडतोब प्रशासनाला त्याची माहिती द्यावी अशा सूचना सगळ्यांना मी दिलेल्या आहेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांना आवाहन केलेलं आहे. आणि हा बेसिकली हा डिसीज जो आहे तो मायग्रेटरी बर्ड्स मुळे होत असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्यांनीच अहवाल द्यावा, माहिती द्यावी आणि त्या ठिकाणी आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो आहोत. सर या भागातले केवळ पक्षीच प्रतिबंधित करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय का? गेल्या काही काळातली अंडी किंवा या भागातल्या माणसांना सुद्धा काही काळाकरता तुम्ही प्रतिबंध केलाय अन्य ठिकाणी जायला? मुरुंबा या गावाच्या संदर्भामध्ये आम्ही मुरुंबा हे गाव म्हणून प्रतिबंधित केलेलं आहे. म्हणजे त्या गावातल्या लोकांना सुद्धा बाहेर जायला आणि यायला आपण अहवाल येईपर्यंत प्रतिबंधित करण्यात आलेलं होतं. हो. आणि आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण वैद्यकीय पथक त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि लोकांची आपण वैद्यकीय चाचण्या करून घेतो आहोत. अद्यापपर्यंत आपल्याला कोणतीही ऍडव्हर्स अशी काही लक्षणं आढळून आलेली नाहीयेत. तरी देखील आपण योग्य ती खबरदारी त्या गावामध्ये घेतो आहोत. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे आणि नेमकेपणानं माहिती दिलीत त्याबद्दल. डीएम मुळगीकर जिल्हाधिकारी आणि विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते लातूर जिल्ह्यातल्या या गावामध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तिकडे लातूरमधल्या अहमदपूरमध्ये पोल्ट्री फार्ममधल्या 400 कोंबड्या दगावल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाले. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकानं पाहणी करून नमुने घेतलेत. कोंबड्या दगावल्यानं लातूर जिल्ह्यातल्या केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. मृत्यूचं कारण अस्पष्ट असल्यानं अहवाल येईपर्यंत 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंध करण्यात आला आहे. केंद्रेवाडी गावामध्ये वाहनांना ये जा करण्याससुद्धा मनाई करण्यात आली असून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. शेतीसाठी जोडधंदा म्हणून मी एक गावरान कुक्कुटपालन टाकलेलं होतं आणि अहमदनगरहून 800 पिल्ले आणलेली होती. आता 2 महिने झाले. 2 महिने झाल्याच्या नंतर त्यांना ह्या 4 दिवसामध्ये 150 150 असे 350 जवळ संख्या गेलेली आहे. तरी मी प्रशासनाला काल कळविलं तरी त्यांनी येऊन इथं पाहणी करून त्या मेलेल्या कोंबड्यांसाठी जीसीपीने खड्डा वगैरे खणून त्याच्यामध्ये पुरल्या गेल्या. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. इकडे अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा इथे जुन्या वस्ती परिसरात आतापर्यंत 40 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. त्याचं कारण अस्पष्ट आहे. नमुने घेण्याचं काम सुरू आहे. नमुने या मृत कोंबड्यांचे स्वॅब हे अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. बर्ड फ्लूच्या बद्दल तपासणी सुरू असून अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही. रोज 10 ते 15 कोंबड्यांचा मृत्यू होत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान या कोंबड्यांच्या मृत्यूचं कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. त्या कोंबड्यांचे आम्ही क्लोएकल आणि फॅरेंजियो इसोफॅगियल म्हणजे ट्रकियाचे स्वॅब आम्ही त्यांचे प्रयोगशाळा तपासणी पाठवण्याकरता घेतलेले आहेत आणि हे स्वॅब आम्ही कन्फर्मेशन करण्याकरिता प्रयोगशाळेला तपासणीकरता
पाठवलेले आहेत. काय नेमकं अंदाज असते तर ब्लड फ्लूचं थैमान? नाही, ब्लड फ्लूचे जे लक्षण आहे, बर्ड फ्लू सदृश लक्षणे त्याला त्या कोंबड्यांमध्ये आम्हाला दिसलेले नाही. तिकडे बीडमध्ये 2 दिवसात तब्बल 22 कावळ्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे एकच खळबळ उडाले. पाटवदा तालुक्यातल्या भुगाव इथे ही घटना घडली. एका दिवशी 15 कावळे आणि दुसऱ्या दिवशी 7 कावळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात काहीसं दहशतीचं वातावरण आहे. कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अस्पष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी वन्यप्रेमींच्या मदतीनं या कावळ्यांना परिसरातल्या जंगलामध्ये खड्डा करून पुरला आहे. कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे. हा हे कावळे नेमके कशाने मेले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही बीड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण बर्ड फ्लूची लागण आपल्या महाराष्ट्रापर्यंत आत्तापर्यंत आलेली नाही. हरियाणा, केरळ आणि पंजाबच्या भागामध्ये ते बर्ड फ्लूची लागण दिसून जरी येत असले तरी आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर अशाच पद्धतीचे कावळे किंवा इतर पशुपक्षी मृतावस्थेत जर कुठे आढळून आले तर वन विभागाशी संपर्क साधावा किंवा आमच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधला तरी काही हरकत नाही. आणि ह्या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याचा तपास त्याचा PM रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तो रिपोर्ट भोपाळला पाठवला आहे. आणि आता एक अतिशय गंभीर बातमी. औरंगाबाद शहरामध्ये वाराणसीहून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सोबत आलेल्या या मुलीला एकट्या शहरामध्ये सोडलं होतं, यानंतर तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस स्थानकात 3 अज्ञात आरोपींच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही घटना. गेल्या काही काळापासून सातत्यानं अशा घटना घडत आहेत आणि आता औरंगाबादमधली ही अशीच हादरवणारी घटना. ही मुलगी वाराणसी इथून आली होती, तिच्याबरोबर तिचे काही नातेवाईक होते, मात्र या नातेवाईकांनी तिला एकटंच सोडून दिलं, तिची नीट काळजी घेतली नाही किंवा तिला जाऊ दिलं आणि 3 जणांनी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचं कळत आहे. इकडे पुण्यातील भूमकर पुलाजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 5 ते 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहे. 3 ट्रकच्या या अपघातामध्ये 1 ट्रक रॉंग साईडनं येत होता आणि त्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती मिळते आहे. आपल्या देशात रॉंग साईड ड्रायव्हिंगमुळे अनेक अपघात होतात आणि त्यातलाच हा एक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात. अनेकदा रॉंग साईडहून येणाऱ्या वाहनचालकांवर योग्य ती कारवाई होत नाही. भल्या पहाटे पुण्यातल्या भूमकर पुलाजवळ हा भीषण अपघात झाला आणि या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो एवढा भला मोठा ट्रक, पण समोर आलेल्या ट्रकनं इतकी जोरदार धडक दिली की झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 ते 7 जण जखमी झाले. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, अतिशय विचित्र आणि भीषण अपघात आहे हा. मिलिंद, अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात म्हणावा लागेल. ट्रक आणि कंटेनर जे आहेत त्यांचे अपघात झालेले तर अत्यंत विचित्ररित्या हा अपघात झालाय, ज्याच्यामध्ये जवळपास 10 जण जे आहेत ते अत्यंत वाईटरित्या जखमी झालेली होती. 3 जण गंभीर होते. जी माहिती मिळते त्याच्यानुसार 3 जणांचा मृत्यू झालाय. अजून ही माहिती जी आहे ती अधिकृत करण्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या समोर दिसलेली जी माहिती होती ती आपल्याला सांगितली. मात्र एकूण आंबेगाव नरेच्या जवळचा जो भूमकर चौक आहे त्या ठिकाणी हा अपघात झालाय. अपघात प्रवण क्षेत्र आहे हे. महत्वाचं म्हणजे त्याच्या थोडस अलीकडे पाषाण सुसखिंडीमध्ये काही वेळानं खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्याही भेट देणार होत्या. पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती जी आहे ती अग्निशमन दलाकडून देण्यात आलेली आहे. 3 जणांचा मृत्यू झालाय असं कळतंय आणि 7 जण जे आहेत ते आणखी या अपघातामध्ये गंभीर जखमी आहेत. असाच एक आणखी एक अपघात जो आहे तो पुणे बंगलोर महामार्गावरती पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये तिथेही 1 जणाचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती मिळते. तिथेही अशाच पद्धतीनं कंटेनर आणि ट्रकचा अपघात जो आहे तो झाल्याचं सांगितलं जात आहे. वैभव तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. पुणे बंगलोर हायवेवर
किवळे गावाजवळ खाजगी बसला अपघात झालाय. या टेम्पोला बसनं मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झालेत. लातूर इथून ही बस मुंबईकडे निघाली होती. या भागात पाठोपाठ झालेले म्हणजे कालच्याच रात्री झालेले हे दोन प्रकार. या अपघातात टेम्पोला बसनं जोरदार धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला. सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील अनेक रुग्णालयं आगीच्या तडाख्यातून बचाव करण्यासाठी ची जी यंत्रणा असते ती रामभरोसे असल्याचं आता समोर आलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून ऑडिट होऊन तयार झालेली आगविरोधी प्रस्तावाच्या संदर्भातली फाईल अद्यापही धुळखात पडू नये, त्यामुळे दुर्दैवानं एखाद्या आगीची जर का घटना घडली तर रुग्णालयातील अनेकांच्या जीवावर ती बेतू शकते. सांगलीमध्ये ऊस दराच्या FRP आंदोलन चिघळलंय. जयंत पाटील यांच्या राजाराम बापू साखर कारखान्याचं सावळवाडी तालुका मिरज इथलं गट ऑफिस चक्क पेटवण्यात आलंय. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप. मिलिंद, एकतर आता गेल्या आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं अवकाळी पावसामुळे एकतर ऊस तोडणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आणि अशी शक्यता असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. एकतर ऊस तोडल्यापासून 14 दिवसांमध्ये FRP देणं बंधनकारक आहे कारखान्यांना, मात्र अनेक कारखाने FRP रक्कम देत नाहीत आणि काही कारखान्यांनी FRP रक्कम जाहीर देखील केली नाही आणि म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यंदाची जी ऊस परिषद होती ती ऊस परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऑनलाईन घेतली आणि त्यानंतर त्यांनी दर देखील जाहीर केला होता, मात्र अनेक कारखाने दर देत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना करते आणि म्हणूनच सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या सावळवाडी इथलं जे राजाराम बापू कारखान्याचं जे कार्यालय आहे ते कार्यालय अक्षरशः कार्यकर्त्यांनी पेटवून दिलेलं आहे. सध्याचे विद्यमान मंत्री आहेत जयंत पाटील, त्यांचा तो कारखाना आहे, जयंत पाटील यांचा कारखाना तो आहे आणि त्या कारखान्याच्या संदर्भातच स्वाभिमानीने हे आंदोलन केलं आहे. एक तर राजू शेट्टी हे सध्या आता विद्यमान आमदार असणार आहेत सरकारमधले, पण तरी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा प्रकारे आंदोलन करते आणि अनेक ठिकाणी यापूर्वी देखील आंदोलनं केलेत, मात्र कारखान्यांनी FRP जोपर्यंत जाहीर करत नाही किंवा FRP रक्कम जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत अशी आंदोलनं करतच राहणार असा देखील इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. मिलिंद. संदीप तुर्तास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता एक सकारात्मक बातमी, उत्साह वाढवणारी. एअर इंडियाच्या महिला पायलट्स आणि क्रूनी एक नवा विक्रम रचलाय. सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू असा 17 तासांचा विमान प्रवास या टीमनं न थांबता सलगपणे केलाय. इतका मोठा नॉनस्टॉप विमान प्रवास करणारा जगातला हा पहिला एअरलाइन्स क्रू ठरलाय. एवढंच नाही तर या सर्व महिला टीमनं विमान उत्तर ध्रुवावरून आणलं. उत्तर ध्रुवावरून विमान आणणं हे अत्यंत जिकरीचं असतं. कॅप्टन झोया अगरवाल यांच्या या टीमच्या प्रमुख होत्या, हेड कॅप्टन होत्या. त्यांच्यासोबत होत्या कॅप्टन थानमयी पापगारी, कॅप्टन आकांक्षा सोनावरे, कॅप्टन शिवानी मनहास. या सगळ्या महिला पायलटचं मनपूर्वक अभिनंदन. एअर इंडियाच्या विमान सुरक्षा विभागाच्या कार्यकारी संचालक निवेदिता भासी या सुद्धा या फ्लाइट मध्ये होत्या. इतनी पुराना ये सपना था सिलिकॉन वैली अमेरिका की, सिलिकॉन वैली इंडिया की कनेक्ट करने का. आज मुझे बहुत ही खुशी है, एयर इंडिया, गवर्नमेंट ऑफ इंडिया और हम सब ने मिलकर ये एक सपना साकार किया है जो कि दो सिलिकॉन वैली को कनेक्ट करता है. ये है दुनिया की सबसे लंबी उड़ानों में से एक उड़ान है जो आज हम नॉर्थ पोल उत्तरी ध्रुव के ऊपर से उड़ान भर के आए हैं. यह एक बहुत ही बड़ा इतिहास का पन्ना पलटा है हमने और यह हम सबने महिला विमान चालिकाओं ने करा है. अमेर सुमळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमेर, या महिलांचं दोन गोष्टींकरता कौतुक करायला हवं. एक तर सगळा क्रू महिलांचा होता आणि दुसरं अवघड रस्त्याने हा
हे विमान घेऊन आले या सगळ्या महिला? हो मिलिंद, जसं आपण आधी अशा अनेक ठिकाणी वाचलंय की जी एका मानवाला जन्म देऊ शकते ती काय करू शकत नाही, ह्याचं अजून एक उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की उत्तर ध्रुवावरून जे विमान आणणं हे कठीण होऊन बसतं, त्याची एक 2 ते 3 त्याच्यामध्ये कारणं आहेत. एक तर जे हवामान जे आहे ते खूप तिकडे खूप जास्त खराब असतं, कारण तापमान खूप कमी असतं, त्याच्यामुळे हवेचा दाब कमी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी असते की काही अनुचित प्रकार घडला तर ते विमान डायव्हर्ट करण्यासाठी कोणतंही विमानतळ नसतं जवळ. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की नॅव्हिगेशनमध्ये पण काही चॅलेंजेस असतात, पण आता कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी खूप जास्त पुढे गेल्यामुळे नॅव्हिगेशनमध्ये किंवा आपली जो फ्लाईट मॅप आहे त्याच्यावर राहण्यामध्ये फार काही अडचण येत नाही. पण याच्यामध्ये एक मात्र खरं की ज्या कोणत्या एअरलाईन उत्तर ध्रुवावरून आपली विमानं नेतात किंवा आणतात ते अतिशय अनुभवी वैमानिक तिथे ठेवतात, कारण तिथे चुकीला वाव नाही आहे, तिथे कोणतीही छोटीशी चूक होण्याला कोणताच वाव नाही आहे. आणि सॅन फ्रान्सिस्को ते बंगलोर हे जवळजवळ 14 ते 14,500 किलोमीटरचं अंतर आहे. आणि बोईंग 777-200ER हे विमान यासाठी वापरतात. आणि हे विमान तर टेक्नॉलॉजिकली इतकं सरस आहे की या पायलट्सचाच एक प्रतिक्रिया आली होती की तुम्ही वर्ल्ड मॅप घ्या आणि त्याच्यावर कोणतेही 2 पॉइंट्स ठरवा, त्या 2 पॉइंट्समध्ये ते विमान तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळे एअर इंडियाच्या या ऑल वुमन फ्लाईटची खूप जास्त चर्चा होती आणि अखेर काल रात्री ही टीम बंगलोरमध्ये लँड झालेली आहे. हमे खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे या सगळ्या टीम झोयाचं मनपूर्वक अभिनंदन. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.